नमस्कार शेतकरी मित्रो, मी श्यामकांत महाजन, महेंद्र समीट अग्री सायन्स लिमिटेड. सध्या आपण डाळिंबाच्या फ्लावरिंग स्टेजमध्ये असलेल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. हा प्लॉट श्री राजेंद्र सर फुके, गाव गेवराई म्हणजे कोलते टाकेजवळ गाव आहे यांचं, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर यांचा, 550 झाडांचा. आपण या बहाराची म्हणजे 5-6 बहाराची आपण जर तयारी करत असतो, त्यावेळीस आपल्याला फुल अवस्थेमधून जात असताना मागील 2 दिवसापासून जर आपण वातावरण बघितलं तर हे ढगाळ वातावरण झालेलं आहे. आणि जर सध्या तुम्ही या प्लॉटची परिस्थिती बघितली, इकडे दाखवा, तर हा प्लॉट आत्ता 40-50% फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे. काही ठिकाणी आपल्याला 10-5% सेटिंग ही दिसू राहिली, आणि आता इथून पुढे 50% अधिक फुल निघण्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आणि वरून स्प्रेमधून औषधांची फवारणी करावी लागते. आपला सध्या आजचा जो विषय आहे की या स्टेजमध्ये म्हणा किंवा सेटिंग झाल्यानंतर सध्या आपल्याला तेल्या हा खूप त्रास देतो आहे. मागच्या या 15 दिवसापासून बऱ्याचशा भागांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी हस्तबहाराची तयारी केलेली होती त्यांचे प्लॉट हे 50% तर 95-99% तेल्याने पूर्ण खराब केलेले आहे. खास करून जो भाग आहे, चाळीसगाव तालुका म्हणा किंवा नाशिकमध्ये मालेगाव सटाणा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये काही 1-2 प्लॉट आहे की जे हस्तबहारामध्ये धरलेले असताना तेल्याचा शिरकाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतोय. तेल्या येण्याची कारणं आपण हे अगोदर समजून घ्यावी. सर्वात प्रथम जो तेल्या हा इन्व्हेन्शन झालेला आहे 1954 आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झॅन्थोमोनस ऑक्झोनोपोडिस पुनिस नावाचा हा जो जीवाणू आहे हा कुठेही घ्यायला जायची गरज नाही आहे. आपण त्याला फक्त ॲक्टिव्ह करून घेतलेले आहे जमिनीतून झाडाच्या खोडामधून आणि पालवीपर्यंत आणि सेटिंगपर्यंत, ज्याच्यामुळे आपल्याला तेल्या हा ज्यावेळी पडतो तर आपल्याला ते फळ बघितल्यानंतर वाटतं की ते फळ आपल्याला बघून हसू राहिलं. तर तेल्या येण्याचे मुख्य 3-4 कारणे मी आज आपल्याशी सोबत डिस्कस करेल. सर्वात महत्त्वाचं जर आपण खोड बघितलं, खाली खोड दाखवा, तर या खोडाला आपण या प्लॉटमध्ये बघितलं तर याला आपण बेडवरती हे झाड लावल्यानंतर या खोडाला आपण माती लावलेली आहे, त्यामुळे खोडाला कोलार रॉट म्हणा किंवा रायझोक्टोन याचा प्रादुर्भाव हा मोठा असल्यामुळे आपल्याला झॅन्थोमोनसचा शिरकाव झाडाच्या शरीरामध्ये प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात दिसतो. त्याच्यामुळे कोलार रॉटला आपल्याला नियंत्रण करण्यासाठी चुना मोडतू 400 ग्रॅम आणि 1 किलो हिशोबाने 200 लिटर पाण्याला 2 लिटर प्रति खोडच्या हिशोबाने धुतल्यानंतर आपल्याला कोलार रॉट आणि रायझोक्टोन याचा अटकाव हा नियंत्रित करता येतो. नंबर 1 नंबर 2, आपल्या खोडापासून जी मेन मुळी निघत असते त्या मुळीमध्ये रूटरॉट नावाचा मोठा डिसीज आहे, ज्याला आपण भाजीपाल्यामध्ये पिथियम पण म्हणू शकतो. ती मुळी तुमची सडलेली आहे, अशा वेळेस आपण बोर्डोने आपण खोड धुतल्यानंतर ते साहजिकच ते औषध आपल्या त्या मुळींवरती पडणार आहे, त्याच्यामुळे तिथे रिकवरी आपल्याला रूटरॉटची होते. नंबर 3, सूत्रकृमी, ज्या ठिकाणी निमॅटोड आपल्या मुळीला पंच करतो त्या ठिकाणाहून तेल्याचे जे जीवाणू आहे ये त्या होल्समधून इझिली त्या झाडामध्ये प्रवेश करत असतात. नंबर 4, फुलपाखरू पक्षी हे दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये तेल्या असेल आणि त्या इन्फेक्टेड प्लॉट आपल्या प्लॉटमध्ये जर तेल्या नसेल तर त्या माध्यमातून तेल्याचा शिरकाव होत असतो. तर तेल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगात कोणतंही औषध नाही आहे, पण आपण रेस्ट बहारामध्ये कोणकोणती कामं करतो त्यामध्ये आपण मुळी तोडणे 90% हाताने, जेणेकरून आपल्याला निमॅटोड कंट्रोल करणं गरजेचं आहे. रेस्ट बहारामध्ये आपण खोडांना धुतल्यानंतर पेस्टिंग करून घेत असतो, कारण की खोड आहे आपलं पोट आहे. जर खोडाची मेटाबॉलिक सिस्टम जर ही चांगली असेल किंवा चयापचयाची क्रिया जर पॉवरफुल असेल तर नक्की आपल्याला फ्लावरिंग, सेटिंग, फुगवण, तेल आपले आणि मर या तिघ गोष्टींवरती चांगल्या प्रकारे विजय मिळवता येतो, आणि शाश्वत विकास म्हणा किंवा शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळवता येतं. तर तेल्याला आपल्याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला उपाययोजना ही रेस्ट बहारामध्ये केल्यानंतर, ज्यावेळेस आपले प्लॉट फ्लावरिंग, सेटिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये असतात तर आपल्याला रासायनिक आणि जैविक फवारणींचं संयोग जुळवून आणणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला रासायनिक, जैविक आणि हर्बलच्या मार्फत तेल्या हा नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. आपण जर झाडाची प्रतिकार शक्ती जर खूप पॉवरफुली वाढवली आणि सेंद्रिय खतांचा जर योग्य वापर केला सेटिंग झाल्यानंतर फुगवणसाठी, आणि ज्यावेळी ढगाळ वातावरण असतं त्यावेळी लिक्विड खतांचा वापर करू नये, तर अशा वेळीस आपण तेल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फाईट करू शकतो किंवा लढाई करू शकतो, जेणेकरून आपला माल जो आहे हा तेल्यामुक्त, प्लेगमुक्त आणि मरमुक्त असावा असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेल. सध्या आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 27 नोव्हेंबरचा जो अवकाळी पाऊस पडून गेला आणि आजची जर तारीख बघितली आपण 4 जानेवारी 2024 हिशोबाने तर 1.25 महिने झालेले आपल्याकडचे प्लॉटमध्ये कंडिशन असून काही भागांमध्ये फुल ही चांगले निघते. ज्या बागांचं फुल हे चांगलं निघालं त्या ठिकाणी सेटिंगही चालू झालेली आहे, पण मधमाशी आपल्याला या भागामध्ये कमी दिसते, कारण की आपल्याकडे मधमाशी संगोपन करण्यासाठी आपल्याला एक तर जैविक फवारणींचा वापर करावा लागेल, त्यामध्ये नीमर्क, त्यानंतर ॲबासिन म्हणा किंवा मडेलिगेटसारख्या औषधांचा वापर करावा लागेल. त्या व्यतिरिक्त आपल्याला मधमाशी वाढवण्यासाठी ताक, गूळ, काही ठिकाणी दालचिनी वापरतात, काही ठिकाणी मधाचा सुद्धा वापर केला जातो. काही वेळेस आपल्याकडे 1-2 प्रोडक्ट पण असे आले आहेत मार्केटला की इन्फ्यूज नावाचं जे उत्पादन येतं ज्यामुळे आपल्याला परिसरातली मधमाशी आपल्या प्लॉटमध्येही बोलवता येते किंवा मग अट्रॅक्ट करता येते त्या वासामुळे, कारण की ते औषध ऑरेंज बेस
किंवा ऑरेंजपासून तयार केलेलं औषध आहे. तर या पद्धतीमध्ये आपली सध्या फुल आणि सेटिंग अवस्था असताना किंवा काही भागांना ही केन चालू आहे, वॉटरशूट चालू आहे, तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला जर काही अडचण असेल किंवा ड्रॉपिंग होत असेल तर आपण मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर 82 75 50 61 66. आणि आपण या यूट्यूब नवीन बघणारे असाल तर आपण नक्की चॅनलला लाईक करावं, सबस्क्राईब करावं असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन.